येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचा प्रकार नुकताच समोर आलाय. पण गुन्हेगाराच्या वाढदिवसाचा भर रस्त्यात केक कापणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलीच हद्दल घडवली आहे. पुणे पोलिसांनी या आरोपींची थेट धिंडच काढली, त्यामुळे या प्रकरणाची पुण्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पुण्याच्या जनवाडी परिसरात रात्री 12 वाजता काही तरुणांनी गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा केला होता. विशेष म्हणजे तरुणांनी ज्या गुन्हेगाराच्या वाढदिवसाचा केक भर रस्त्यात कापला होता, त्याला पोलिसांनी मोक्काच्या गुन्ह्यांतर्गत अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी माहिती मिळताच आरोपींना चांगलीच हद्दल घडवली. दरम्यान पुण्यात गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. नुकतंच पुण्यात गुंड शरद मोहोळची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणातील मारेकऱ्यांना शोधून काढलंय. पोलिसांना या प्रकरणी तपासातून नवी माहिती देखील मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, पण या प्रकरणामुळे पुण्यातील भीषण गुन्हेगारीचं वास्तव समोर आलं आहे.